हाताने घाटामध्ये मिसळलेली ती आपापच मरते. त्यातलं उदाहरण घ्या, सुपर फॉस्फेट असेल तर त्याच्यावर सल्फ्युरिक ऍसिड असतं, जवळपास सगळ्या घाटामध्ये सल्फ्युरिक ऍसिडचं प्रमाण येतं. आणि होमनीला माहिती की किती पातळ असती झटक्याला म्हणते. आता मगाई साहेबांनी औषधं सांगितलेलं पण मी दुसरंच सांगेल औषध, पण त्याला कष्ट पैसे लागत नाही. तुम्हाला गायपाट माहिती का? केतड, केतड आहे का माहिती? सगळी वय म्हणजे अर्ध्याचा रस काढा, 2 लिटर 200 लिटर पाण्यात टाका आणि त्या लाईनीला ड्रीप मधनं सोडून द्या. हाताला लागलं तर गांडी येतात आणि त्या पातळ कसक्याला लागलं ते उमी मरून जाते. मी नगरमध्ये हे सगळे प्रयोग घेतलेत. नगरला माझी उसामध्ये 4 वर्षे काढली आणि माझ्या जीवनात मी 35 वर्षाच्या उसात जोडतोय. कारण तुमच्या इथंच मंगळवाडा तालुक्यात 150 टनाचं आवरेज काढलं. पण मला पुन्हा ती जमीन जमिनीकडे बघितल्यावर मी रडलो. का ताई, तुझं एवढं दूध एकदाच काढून भाग नाही. आई लवकर मरून गेली, 2 वर्षे बापू त्याच्यात पीक आलं नाही. म्हणून 100 टनाची काय आशा धरू नका, 70-80 टनाचा ठ्याका काही सोडू नका. काय म्हणायचंय सरपंच साहेब? तर दुसरा एक मुद्दा असा आहे, आता बरेच बोललेले, अमोनियम सल्फेटचा जर विचार केला, प्रत्येक जण आपण पैशाचा विचार करतो, जरूर केला पाहिजे. हा युरियाचा पोता आम्हाला 266 मिळतं, अमोनियम सल्फेटचा 1000 रुपयाला. पोत्यावर जाऊ नका. समोर सांगतो, कंपनीच्या समोर सांगतो, तुमच्याही समोर सांगतो मित्रांनो, त्याच्यात 30% गंधक आहे. 11.5 किलो तुम्हाला वॉटर सॉल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारा गंधक मिळतो. बाजारात केवढ्याला मिळतो त्या गंधका बॅग किंवा केवढ्याला किलो मिळतो वॉटर सॉल्युबल गंधक केवढ्याला मिळतो मला सांगता का तुम्ही? काय साहेब, आता विहिरीत केली 10 मानले, बाजारात किलोवर लय फरक पडला तुमच्या जण आमच्या. 60 रुपये किलोचा गंधक नाही, तुम्ही 300 मेसेजचा गंधक सांगितलाय मला. 300 मेसेज म्हणजे डस्टिंग करायचा गंधक सांगितला. कारण या द्राक्षामध्ये थोडंफार काम केलंय ते सांगत नाही. तर गंधक वॉटर सॉल्युबल आम्ही हिशोब काढला, 140 रुपये मिळतो. आणि 140 11.5 ची किंमत करा, राहिल्याला तुम्हाला अमोनिकल नायट्रोजन मिळतो. दुसरी गोष्ट, युरियाची आणि त्याची तुलना केली, युरिया असा तुम्ही पिकवून दिला की तुम्हाला 25-30% साठा मिळत नाही पिकाला. पिकाला 25-30% मिळतो, मात्र अमोनियम सल्फेट 75% मिळतो. माझा अनुभव आहे. आणि मिरची सारख्या पिकाला युरिया तर अजिबातच घालू नका. अमोनियम सल्फेट घातलं तर किती तिखट लागती. काही झाडं तशी करा, काही झाडं अशी करा, तुम्हाला सगळ्यात रिझल्ट चांगला अमोनियम सल्फेटचा मिळत. अमोनियम सल्फेटची जर तुम्ही 1% फवारणी केली, 100 लिटर पाण्याला 1 किलो टाका, तर झाड नुसतं तरातच निघत. आणि मिरचीला तर जरूर फवारणी करा, कारण पोळी मिरचीला बोकड्या कशामुळे पडतो तर त्याच्या पानाच्या पाठीमाग पोळी असतो आणि त्या पोळ्याला हा गंधक वॉटर सॉल्युबल जर त्यांनी सोसला पिकाने तर ते मरून जातो. कारण त्याचा एक डाटा होता, पहिलं एक आता औषध नाही ती, कारण त्याच्यावर बंदी आली. नोवाप्रॉन नावाचं औषध होत, 2 मिली नोवाप्रॉन आणि 2.5 ग्रॅम जर गंध घेतला वॉटर सॉल्युबल तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला नव्हती दिसली पाहिजे. असं या अमोनियम सल्फेटचं फार महत्वाचं काम करत. उसामध्ये जर विचार केला, एवढी पांढरी शुभ्र जर साखर दिसत असेल तर तिथं चुना आणि गंधकाचा वापर करतो. त्या वेळाला आपल्याला साखर पांढरी मिळते. आरपण वरून टाकण्यापेक्षा त्याच्या पोटातनंच आम्ही देतो ना गंधक उसाच्या. कारण काय, उसाला गंधक मिळणं काळाची गरज. कारण साहेब तुमचं काय फाटा कोरणार नाही बरं का, बा तुम्ही सांगितले ह्याच्यात मी जाणार नाही. तर महत्वाची गोष्ट आणखी एक सांग, खोडवा व्यवस्थापन. खोडव घेतात का होईत? किती घेतात? हा बाग बऱ्या 65 का ठोता हो?
कोणाकडे हे मिळणार असे का? मित्रांनो, तुम्ही माझ्याकडे या चौथ्या वर्षाचा खोडवा अत्यंत कमी उत्पन्न मात्र 50 टनाच्या खाली येत नाही. इथं बसले माझे बागायतदार, 2-3 बागायतदार आहेत माझ्यापेक्षा पटीने पुढे ज्ञानी. तर मित्रांनो, हात जोडून सांगतो, एकानी पाचट जाळू नका. मग साहेबांनी सांगितलं सिलिकॉनचा वापर करावा लागतो. पाचट झालं तर तुम्हाला सिलिकॉनचा वापर करायची गरज नाही. सगळ्या वनस्पतीमध्ये सिलिकॉन पुन्हा जास्त असतो तर इळूमध्ये असतो, त्याच्यानंतर उसामध्येच असतो. आणि उसाच्या पाचटामध्ये तुम्हाला 40% सेंद्रिय द्रव असतो. सेंद्रिय द्रव ज्याच्या जमिनीचा जास्त आहे, या जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव 0.50 आहे, तो 180 तालाने चालू शकतो. जर 0.20 असेल, 30 असेल, 40 असेल, हा चालू शकत नाही. म्हणून खोडवा व्यवस्थापन मध्ये महत्वाचे मुद्दे 4-5 सांगतो. पहिला मुद्दा, ऊस तुटल्यावर जर आता ऊस गेलेल्या त्या रानातली खुडकी 2 बोटाच्या खाली किंवा 2.5 बोटाच्या जर खाली तोडली तर सगळ्यात त्याचा उत्तम खोडवा येतो. पाचट कुठे करणे, बगला न जास्त फोडता आपण खताची मात्रा देणे. त्या रळाला खताची मात्रा 10-20-26 2 पोते आणि 1 जरी गोणी तुम्ही अमोनियम सल्फेट घे दिली तरी तुमचं उत्तम पीक येत. आम्ही आता तर खोडव्यात उडी घ्यायला लागलो साहेब. आता ऊस लवकर तुटला, त्याने हरभरा घ्यावा. कुठी मशीन करून कुठीच्या मशीनचे प्रकार मी तुम्हाला सांगतो. कुठी मशीनचे प्रकार इतके वेगळे की जमिनीच्या खालून हवेत येणारे. पण दुसरं जी मल्चर नावाचं आलंय सुधारी, इतकं चांगलं की ते कुदळी सारखं त्याचा स्पीड आहे 250. नुसतं असंच करतंय, सगळं तुकडं करून मातीत मिसळ. आणि मातीत मिसळलं की तुम्ही नुसती बगल जरी टाकली, अगर सरळ जरी खत टाकलं, आता मी सांगितलेलं, आणि त्याला मातीला उडी उडी घेतली आणि मध्ये पाळी घातली, पाणी द्यायचं सरळ उडी उडी चांगला बेवडाला. पुन्हा तुमचा राजमा ही सुद्धा चांगला आहे, ही सुद्धा खत घेणं हे पीक घेणं महत्वाचं वाटतं. तर मला वाटतं तुम्हाला ज्यात गडबड आहे तर तुम्ही मला तुमच्या गरजेचे प्रश्न विचारावा ही अपेक्षा आहे. अमोनियम सल्फेट आणि हे जे खत ठेवलेले अत्यंत चांगली, ही सांगितलंय साहेबांनी म्हणून मी बोलत नाही. त्याच्यावर प्रश्न विचारता का?